भगवत गीता नेमकी आहे तरी काय? आजही गीतेमधला उपदेश कसा महत्त्वाचा आहे? गीता काय शिकवते हे सगळं आपण रोज 10 वाजता जाणून घेतोय. आज जाणून घेणार आहोत गीतेच्या 11व्या अध्यायाबद्दल. ओम श्री कृष्ण परमात्मने नमः. अध्याय 11. आपण ज्याला मानवी रूपात पाहतो आहोत तो आपला कृष्ण सखा हा खरोखर विश्वरूप आहे. चराचराशी तादात्म्य पावला आहे. त्याचं सीमित रूप पाहणाऱ्या अर्जुनाला त्याचं असीम रूप पाहण्याची इच्छा झाली आणि 4थ्या श्लोकात त्यानं भगवंताला विनवलं, वाटत असेन योग्य तुला मी पाहण्यासाठी रूप तुझे, प्रभो दाखवी अविनाशी ते दिव्य निभव्य रूप तुझे. त्याच्या इच्छेनुसार भगवंतानं त्याला दिव्य चक्षू देऊन आपलं रूप दाखवलं. त्या रूपाचं वर्णन संजय पुढील श्लोकात करतोय. संजय धृतराष्ट्राला सांगतोय, नंतर राजा बोलून ऐसे महामहिमत्या भगवंताने रूप दाविले विराट केवळ अर्जुनास त्या स्वतःने. किती किती ती मुखे लोचने कितीतरी अद्भुत ती दृश्ये, अलंकारते दिव्य कितीतरी उगारली ती किती शस्त्रे. नभातून जर एका वेळी सहस्र सूर्य अवतरतील, समसमानता तेजाशी त्या महात्म्याच्या करू शकतील. स्तिमित होऊनी अर्जुन तेथे रोमांचितही अति झाला, हात जोडूनी भगवंताला नमस्कार करता झाला. भगवंताचं ते दिव्य रूप पाहून अर्जुन म्हणतोय, कितीतरी बाहू उदर आणिक मुखनेत्रांना पाहतो, आदिमध्य अन अंत तयाचा विश्वेशाना लागतो. मुखांमध्ये तुझ्या शिरतात भयानक आणिक क्रूर अशा, काहींची तर शिरे दाती चूर्ण होता झाली दशा. मुखाग्नीने गिळून चाटून सर्व दिशांच्या लोकांना, उजळती भगवन उग्र किरणे तुमची सर्व दिशांना. नमितो देवा करा कृपा अन उग्र कोण सांगा आपण, तुम्ही आदि हो जाणू इच्छितो आपण असण्याचे कारण. अर्जुनाच्या या प्रश्नाचं उत्तर भगवान 32व्या श्लोकात देताना म्हणतात, महाकालमी लोकनायक वधितो मी हे जगातले, नसलास जरी तू नसतील योद्धे समोरचे हे सैन्यातले. पुढे भगवान म्हणतात, म्हणून ऊठ अन मिळवी विजय तू महान राज्य भोग तू, आधी यांना मीच मारिले निमित्त मात्र होच तू. भगवान म्हणतायत की यांच्या कर्मानं हे आधीच मेलेले आहेत. एक प्रकारे कर्मफल देणाऱ्या माझ्याकडून ते आधीच मारले गेलेले, तू केवळ निमित्त ठरणारेस. भगवंताच्या उपदेशानं रोमांचित झालेला अर्जुन भगवंताला म्हणाला, बळे बळे मी मित्र मानुनी यादव कृष्णा सख्या म्हणालो, मुळी न जाणता तव महिम्याला प्रीती नेवा चुकून बोललो. त्यानंतर भगवान पुन्हा त्यांच्या नेहमीच्या रूपात आलेत. भगवंताचं ते नित्य परिचित श्यामल कोमल रूप पाहून मोठ्या आनंदानं अर्जुन म्हणाला, मनुष्य रूपात तुला पाहुनी जनार्दना सौम्य अशा, आलो मीही पदीही माझ्या सौम्य आणि शांत अशा. अध्यायाच्या अंती भगवान अर्जुनाला सांगतायत की त्यांच्याविषयीच्या अत्यंत उत्कट भक्तीमुळेच अर्जुनाला हे दिव्य रूप पाहायला मिळालंय. एरवी कोणत्याही साधनांनी ते शक्य नव्हतं. भगवान 53व्या श्लोकात त्याला सांगतायत, वेदांनी वा कठीण व्रतांनी दानांनी वा यज्ञांनी ज्या प्रकारे रूप पाहिले अशक्य कुठल्या यत्नांनी. ओम तत्सत म्हणूया आता गीता उपनिषदातला विश्वरूप दर्शन योग अध्याय 11 संपला. श्रीकृष्णार्पणमस्तू.